कोल्हापुरातल्या जयसिंगपूरमध्ये आज 20वी ऊस परिषद होती आहे. संध्याकाळी 6 वाजता विक्रमसिंग मैदानावर ही ऊस परिषद होती आहे. FRP चे तुकडे, एक रकमी FRP हे मुद्दे यावेळेला गाजणार आहेत. दरम्यान राजू शेट्टी नेमकं काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांचं लक्ष या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20व्या ऊस परिषदेकडे लागले. आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर इथे ही ऊस परिषद होती. संध्याकाळी 6 वाजता विक्रमसिंह मैदानावर ही ऊस परिषद होणार आहे. आजच्या परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे कोणकोणत्या मुद्द्याला हात घालतात याकडे लक्ष आहे. आजच्या ऊस परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, संदीप जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्यासह स्वाभिमानीचे अन्य नेते, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. एक रकमी FRP च्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट करणारी अशी ही ऊस परिषद असणार आहे. ही ऊस परिषद ऐतिहासिक होणार आहे. पहिल्यांदाच केंद्र सरकार, राज्य सरकार, साखर कारखानदार आणि याच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकरी अशी लढाई होते आणि या ऊस परिषदेतून हे स्पष्ट होईल की ऊस उत्पादक शेतकरी आता या तिन्ही शक्तींच्या विरोधामध्ये लढ्याला सज्ज होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 9 महिन्यातील निचांकी कोरोना रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. शहरात काल दिवसभरात अवघे 33 नवे रुग्ण सापडले तर काल 84 जणांना डिस्चार्ज दिला आहे. शहरात आज 56 केंद्रांवर कोविशिल्ड तर 8 केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध असेल. WHO कडून पुढच्या आठवड्यामध्ये कोवॅक्सिन लसीला मान्यता मिळू शकते, मात्र घाई गडबडीत निर्णय घेऊ शकत नाही असं WHO ने स्पष्ट केलंय. सुरक्षितता आणि प्रभावी असल्याची खात्री झाल्यावर परवानगी देऊ असं WHO ने म्हटलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणात बाजी मारली. शहरासह जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 88% ज्येष्ठांनी पहिली तर 64% ज्येष्ठ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले. इतर वयोगटातल्या अपेक्षित लाभार्थ्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण सर्वाधिक झाले. मुंबई मनपा कॅन्सर केअर सेंटर सुरू करणारे गोरगरिबांना माफक दरात उपचार मिळावेत. प्रोटॉन थेरपीसह किमोथेरपी, मॅमोग्राफी, सोनोग्राफी, डेटा अनालिसिस, ब्रेकिथेरपीसह कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत. त्यासाठी लवकरच जागा निश्चित करून सेंटर उभारलं जाईल. फ्लू रुग्णांच्या संख्येमध्ये यंदा लक्षणीय वाढ झाली. इन्फ्लुएन्झा या विषाणूमुळे होणाऱ्या फ्लू प्रकारातील तापासाठी लस उपलब्ध आहे, मात्र ती घेण्याकडे नागरिकांचा कल नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लू आणि संबंधित आजारांचं प्रमाण वाढले, त्यामुळे फ्लूची लस घ्या, धोका टाळा असं तज्ज्ञांनी आवाहन केलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे